नमस्कार, माझं नाव आहे देवेश शुक्ल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे की एक वाजणारा फुगा कसा बनवायचा। तर ह्याच्या आत आपण सेंट्रीफ्युगल फोर्सचा वापर करतो। आता सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय, की जे सेंटरमध्ये नाही फिरत आणि सर्क्युलर मोशनमध्ये फिरतं। आपलं पण तसंच आहे, आपलं सेंटरमध्ये नाही फिरत असं सर्क्युलर मोशनमध्ये फिरतं। म्हणजे ते असं पण फिरेल, असं पण फिरेल, नाहीतर असं पण फिरेल, ते कसंही फिरेल पण सर्कलमध्ये फिरेल। तर सगळ्यात आधी काय करायचं, आपण साहित्य बघूया। आपल्याला लागणार आहे दोन फुगे आणि ते फुगे एका साईजचे हवे आपल्याला। त्याच्यानंतर आपल्याला एक नट हवा आहे आणि एक कॉईन हवं आहे। तर सगळ्यात आधी काय करायचं, त्या दोन फुग्यांमधनं एक फुगा घ्यायचा आणि त्याच्यात नट टाकायचा। आणि नट टाकल्यावर सहज आत जातो आणि मग ह्याला फुगवून गाठ मारायची। तर आता मी हा फुगा फुगवून घेतला आहे आणि इथं गाठ पण मारून घेतली आहे। आता काय करायचं, हा आडवा किंवा असा उभा पकडायचा आणि ह्याला आधी सर्क्युलर मोशनमध्ये फिरवायचं आणि नंतर ते सर्क्युलर मोशनमध्ये फास्ट फास्ट फिरवायचं। आधी स्लो फिरवायचं, स्लो करणं फास्ट। तुम्ही बघू शकता की कसा आवाज येतोय ह्याला। हा आवाज आला म्हणजे नटच आपण घातला हे कळत। परत एकदा ऐका, मी परत एकदा दाखवतो कसं करायचं। स्लो स्लो करायचं आणि मग हे हळूहळू फास्ट होतं आणि मग ह्याला फास्ट फास्ट फिरवायचं। आता हे आडवं दाखवलं, ह्या आडव्या प्रकारेच उभं पण तुम्ही करू शकता, असं कसंही पकडू शकता। पण तुम्ही कसंही पकडलं तरी सेंट्रीफ्युगल फोर्समुळे ते कुठल्याही दिशेमध्ये सर्कलच फिरे। ओके, आता हा झाला आपला पहिला फुगा। आता आपण दुसऱ्याकडे वळूयात। आता दुसऱ्या फुग्यामध्ये आपल्याला एक कॉईन घालायचं आहे आणि या कॉईन आणि ह्याच्या पर पण आपल्याला हे कॉईन घातल्यानंतर आपल्याला हा फुगा फुगवून घ्यायचा आहे। तर आता मी हा फुगा फुगवून ह्याला गाठ मारलेली आहे। तर आता काय करायचं, ह्याला आपण सेम फिरवायचं आणि आपण बघूया की ह्याच्यात आवाज येतोय का नाही येते। तर परत सेम प्रोसिजर। तर तुम्ही ऐकू शकता की तुम्हाला आवाज येत नाही आहे। तर कारण काय आहे की हे दोन्ही फुगे ज्याच्यात नट आहे त्याच्यात आवाज येतो आहे, पण ज्याच्यात कॉईन आहे त्याच्यात आवाजच येत नाही आहे का? तर त्याचं कारण आहे, कारण ह्यांच्यामध्ये शेप डिफरन्स आहे। तर शेप डिफरन्स कसा, तर कॉईन नटला कसं असं 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 त्याच्या मधल्या ज्या स्टँडिंग लाईन्स असतात त्या बलूनचं जे रबर आहे त्याला घासल्या जातात आणि त्या घासतात त्यामुळे आवाज येतो। आणि आपण जोर जोरात घासतो त्यामुळे ते पटापटा पटापटा घासले जातात त्यामुळे आवाज येतो। पण कॉईनमध्ये तसं नाही आहे, कॉईनमध्ये सगळंच गोल आहे त्यामुळे मग त्याचा आवाजच येत नाही। कुठे अशी स्टँडिंग लाईन नाही, कुठे असा पॉईंट नाही, काही नाही, त्यामुळे मग त्याचा आवाजच येत नाही। पण जर तेच तुम्ही नटला बघितलं तर त्याच्यात आवाज येतो। म्हणजे तुम्ही बघा की शेप डिफरन्स, जरा जरी शेप डिफरन्स असला तरी आवाज येत नाही। त्यामुळे हे मी तुम्हाला दाखवलं कारण नट आणि कॉईनमधला तुम्हाला डिफरन्स करण्यासाठी। धन्यवाद। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।